नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहत आहे झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. कविता वाजपेयींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. भारतरत्नानं सन्मानित होत असलेले अटलबिहारी वाजपेयी आहेत एक कवी मनाचे राजकारणी. वाजपेयींच्या कविता म्हणजे राजकारणातल्या रणधुमाळीतही एक कवी मन कसं संवेदनशील राहू शकतं याचा नमुनाच. वाजपेयींच्या कवितांना संगीतमय रीतीनं आपल्यापर्यंत घेऊन येणाऱ्या पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर या आज आपल्या स्टुडिओत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. ताई, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच वाजपेयींच्या कविताही ऐकणार आहोत आणि वाजपेयींच्या काही आठवणी सुद्धा त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, आता आज खरं तर अटलजींचा वाढदिवस आहे, त्यांना भारतरत्न सन्मानित करण्यात येत आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? आज तर खरं म्हणजे दुहेरी आनंद आहे, त्यामुळे सर्वात प्रथम मी त्यांचं अभिनंदनही करते भारतरत्न मिळाल्याबद्दल आणि त्यांच्या वाढदिवसाबद्दल, 90व्या वाढदिवसाबद्दल त्यांचं अभिष्टचिंतनही करते. मला वाटतं आज त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या, भक्ती करणाऱ्या सगळ्यांना असंच वाटत असेल की आपल्यालाच भारतरत्न मिळालं. खरं हा सगळा प्रवास कसा होता, म्हणजे तुमची अटलजींशी पहिली भेट कशी झाली, मयात त्यांच्या कवितांना संगीत देण्याची, हे सगळं तुम्ही कसं सुरू केलं, त्यांना कशा भेटलात, त्यांची काय प्रतिक्रिया होती? अगदी अचानकच भेट झाली. माझी रंगबावरा श्रावण ही सीडी, त्याचं प्रकाशन बेळगावला होणार म्हणून मी, माझे पती सुनील जोगळेकर आणि त्याचे प्रायोजक दातार काका हे आम्ही त्यावेळचे उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडेंच्या घरी रामटेकला गेलो होतो आणि सकाळी 7 वाजता त्यांची भेट झाली अचानक. अगदी प्रज्ञाताईंनी मला विचारलं, अटलजी आज इथे क्रांतिदिनानिमित्त उतरलेले आहेत, 9 ऑगस्ट 1997. मी हा दिवस कधी विसरू शकणार नाही, कारण माझ्याही आयुष्यातला क्रांतिदिन होता, टर्निंग पॉईंट. एवढी गोष्ट ऐकली आणि काय आमच्या आनंदाला पारावरच उरला नाही, कारण अटलजींना टीव्हीवरती पाहिलेलं, त्यांची भाषणं ऐकलेली, भाषणं वाचलेली, त्यांच्याबद्दल खूप आदर लहानपणापासूनच असल्यामुळे त्यांची भेट घेतली. प्रज्ञाताईंनी त्यांनी सांगितलं, पद्मजा आपकी कविताही गाती है. नुकतीच मी त्यांची मेरी इक्यावन कविताही वाचला होता, काव्यसंग्रह, आणि स्वरबद्ध करायलाही घेतला होता. त्यांचे विचार मला अत्यंत आवडले की हार नाही मानूंगा, रार नाही ठानूंगा, कितीही संकट आली तरी हार मानणार नाही, और काल के कपाल पर लिखता मिटाता हूं. काळाच्या भाळावर सुद्धा लिहिण्याची आणि पुसून सुद्धा टाकण्याची माझ्यामध्ये मी क्षमता निर्माण करीन, असे विचार जर पुढच्या पिढीला मिळाले तर किती छान. म्हणून मी ह्या कविता स्वरबद्ध करायला घेतल्या, वाचायला घेतल्या. आणि अटलजींना जेव्हा कळलं की मी गाते, त्यांचा विश्वास बसेना, म्हणाले की मेरी कविता तू कोई गा नाही सकता क्योंकि मैंने वो मुख छंद में लिखी है. मतलब मैंने कोशिश की है. अच्छा, तो सुनाइए, म्हणाले. प्रसन्न मनाने हाताची घडी घालून ऐकत बसले आणि गाणं संपल्यानंतर उठून उभे राहिले आणि म्हणाले, टाळ्या वाजून म्हणाले, ये तालियां मेरी कविता के लिए नहीं बल्कि आपके सुरों के लिए है. म्हणजे सूर आम्हाला ऐकायला मिळेल तर बरं वाटेल. जरूर जरूर. ट्रॅक मिळू शकेल? हो. Thank you.
क्या बात है, खरंच हे सूर एक दैवी सूर ज्याला म्हणूया किंवा आपल्या स्वतःच्या शब्दांना इतक्या सुंदर चाली लागू शकतात त्यावर विश्वास न बसल्याने अटलजींनी प्रतिक्रिया दिली होती. पण हा जेव्हा ही सीडी प्रकाशित झाली त्यावेळेला एक सुंदर किस्सा तुम्ही मगाशी बोलताना मला सांगितला, तो सगळ्या प्रेक्षकांकरता कृपया परत सांगा. जरूर जरूर. ज्या वेळेला ह्या कविता मी स्वरबद्ध करत होते, वाचत होते किंवा अटलजींना ऐकवल्या, त्यावेळेला अटलजी फक्त खासदार होते, ते पंतप्रधान झाले नव्हते. आणि त्यांची परवानगी आम्ही घेतली आणि जवळपास 31 डिसेंबर 1997 हा प्रोजेक्ट आम्ही 8 कविता रेकॉर्ड करून कम्प्लीट केला. आणि त्याच्यानंतर अचानक गुजरात सरकार पडलं, इलेक्शन्स अनाऊन्स झाल्या, काय योगायोग पहा, आणि मार्चपर्यंत अटलजी पंतप्रधान झाले. त्यानंतर या सीडीचं प्रकाशन करण्यासाठी आम्ही त्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही दिल्लीत जाऊन धडकलो. हाही एक योगायोग, माझ्या आयुष्यात अनेक सुंदर योगायोग आले त्यापैकी एक. दिल्लीत अटलजींची वेळ घेण्यासाठी आम्ही फोनाफोनी केली, प्रयत्न केले, पण त्यांची भेट मिळेना. नंतर पेपरमध्ये वाचलं तर पोखरण अणुचाचणी त्या दिवशी झाली होती, 11 आणि 13 मेला. ते पाहून माझ्या पोटात गोळा चला पेपरमध्ये वाचून. म्हटलं आज काय खरं नाही, आपली ही दिल्लीची वारी फुकट जाते असं वाटतंय. खूप प्रयत्न केला, शेवटी 3 मिनिटाची अपॉइंटमेंट मिळाली. खरं तर अगदी एवढा मोठा इंटरनॅशनल दबाव होता, ही गोष्ट एवढी मोठी गोष्ट झाल्यामुळे की अमेरिकेच्या ॲम्बॅसेडर्सना आणि इतर देशांच्या ॲम्बॅसेडर्सना अजिबात अपॉइंटमेंट मिळूच शकत नव्हती. आणि आम्हाला 3 मिनिटाची अपॉइंटमेंट मिळाली. त्यांच्या घरासमोरही इतकं तणावाचं वातावरण होतं, सगळे चॅनलवाले आपल्यासारखे आणि पत्रकार मंडळी 300-400 लोकं जमली होती. आम्ही आत एंट्री घेतली, अटलजींच्या चेहऱ्यावरही तो तणाव दिसत होता. आणि आता 3 मिनिटात कसं काय बोलायचं यांच्याशी. गायला सुरुवात केली, ती सीडी वाजवली, त्यांना एवढा आनंद झाला. आणि जवळपास 20 मिनिटं त्यांची कळी खुललेली होती, कविता ऐकत होते, गप्पा रंगल्या होत्या, पुढे कसं काय करायचं याचंही विवेचन चालू होतं. आणि तिथून त्यांचे PS शक्ती सिन्हा आम्हाला खुणवत होते, चला चला निघा निघा निघा. पण अटलजी खूप रंगात होते. आणि त्यावेळेला मला जाणवलं की अटलजी जे म्हणतात की राज रेगिस्तान में, राजकारण की रेगिस्तान में मेरी कविता की धारा सूख गई. आणि ते खरंच होतं की त्या सगळ्या टेन्शनमध्ये त्यांना कविता, साहित्य, खरोखर संवेदनशील मनाचा कवी, त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या संगीत आणि कलांमध्ये एवढा रस असल्यामुळे त्यांना तो मनशांती देणारा विषय ठरला होता. पण तारीख कुठली मिळाली या सीडीच्या प्रकाशनासाठी? 14 सप्टेंबर 1998. अच्छा. हिंदी भाषा दिन. अच्छा. आणि दिग्गज मंडळी, बरीच दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला आली होती, राजकारण, समाजकारण, सगळ्याच कलाप्रांतातलीही. आणि तो कार्यक्रम अक्षरशः एखाद्या कुबेरालाही लाजवेल असा सुंदर दातार परिवाराने हा साजरा केला सोहळा. त्याला डॉक्टर अली सरदार जफरींच्या हस्ते या सीडीचं प्रकाशन झालं, ज्ञानपीठ अवॉर्ड विजेते. तर त्यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर ॲज युजल सगळ्या पत्रकारांनी आणि चॅनलवाल्यांनी मला घेरलं, इंटरव्ह्यूज, बाईट सगळं चालू होतं. आणि माझ्या अचानक लक्षात आलं, अरे आपण अटलजींना धन्यवाद द्यायला विसरलो, हे काही बरोबर नाही आहे. त्यामुळे मी सुरक्षेचं सगळं कडं ढकलून अक्षरशः मी आतमध्ये घुसले आणि धावत धावत जाऊन त्यांच्या गाडीच्या मागे पळायला लागले. त्यांच्या रक्षकाच्या लक्षात आलं, गाडी थांबली, मी जाऊन अटलजींना काहीतरी सांगणार. मला वाटलं आता ते काच उघडून बोलतील माझ्याशी, पण तसं झालं नाही. ते अक्षरशः कारमधनं उतरून खाली आले. बापरे. आणि माझ्या छातीत धडधड धडधड आनंदाचा धक्का होता माझ्यासाठी. बोलो बेटा क्या आहे? मी म्हटलं मी तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी आले. आणि ह्या प्रसंगाचं वर्णन त्यांच्याच भाषेत करायचं म्हणजे, मेरे प्रभू मेरे प्रभू मुझे इतनी ऊंचाई मत देना, मुझे इतनी
ऊंचाई मत देना कभी मत देना कि गैरों को गले लगा ना सकूं, इतनी रुखाई कभी मत देना मेरे प्रभु मेरे प्रभु। क्या बात है, इतका अगदी डाऊन टू अर्थ जमिनीवरती पाय असलेला हा एवढा थोर नेता, मला खरोखर या गोष्टीचं फार अमाप कौतुक वाटतं। खरंय, असेच काही त्यांचे पैलू, त्यांचे स्वभावाची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या आणखीन काही कविता आपल्याला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत पद्मजा ताई, मात्र त्यापूर्वी छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे। हा सुरेल प्रवास असा सुरू राहणार आहे, मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे घेतोय। आपण पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे। आपण बघा आमचा विशेष कार्यक्रम, आपण अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांना भारतरत्न जाहीर झालं या निमित्तानं पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्याशी गप्पा मारतोय। पद्मजाताई, वाजपेयींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये खूप महत्त्वाच्या घटना घडल्या, कारगिलचं युद्ध झालं, कंदहारचं विमान अपहरण झालं किंवा संसदेवर हल्ला झाला, या सगळ्या ह्याच्यातही कुठेतरी संवेदनशील मन असलेला हा कवी, त्याचं ते संवेदनशीलता तशीच जागी होती। एक कविता आहे त्यांची, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? हो, त्यांच्या रक्तातच हे होतं, अत्यंत शांतताप्रिय हा नेता। मला वाटतं जरी अणुचाचणी केली त्यांनी तरी त्यांच्या मनात अंतर्द्वंद्व होतच, शांती असल्यामुळे त्यांनी, शांती जरी मनात असली तरी त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं की हम भी कुछ कम नाही, हे पोखरण अणुचाचणी करून हे कोणी भारताला गृहित धरू नये की काही करावं आणि भारताने गप्प बसावं म्हणून त्यांनी ही चाचणी केली। परंतु त्यांच्या मनामध्ये जे काही भाव आहेत ते व्यक्तिमत्वातले भाव ते त्यांच्या कवितेत आपल्याला दिसून येतात। जंग न होने देंगे हम जंग न होने देंगे, विश्व शांती के हम साधक हैं हम जंग न होने देंगे। त्यांनी युद्धविहीन विश्वाचं स्वप्न पाहिलं। रूसी बम हो या अमेरिकी खून एक बहना है, रूसी बम हो या अमेरिकी खून एक बहना है, सगळ्या कुणाचंही रक्त गेलं तरी ते लालच रक्त, जो हम पर गुजरी बच्चों के संग न होने देंगे हम जंग न होने देंगे। पहा त्यांचा, त्यांची दूरदृष्टी आणि विशाल मानवतावादी दृष्टिकोन हा मला नेहमीच खूप अपील झालेला आहे। कारण जो हम पर गुजरी बच्चों के संग न होने देंगे हे आजही ताजं उदाहरण आपल्याकडे आहे पाकिस्तानमध्ये घडलेल्या घटनेचं। खरंय, असा हा संवेदनशील मनाचा कवी, मात्र राजकारणात तेवढाच खंबीर नेता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण जगाला त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात झाली। मगाशी आपण जे गाणं ऐकलं, गीत नया गाता हूं, त्याचा पुढचा अंतर आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल। जरूर। मगाशी आपण जेव्हा बोलत होतो या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला आव्हानं खूप आली, तशी देवाची साथ मिळाली, अनेक माणसांची साथ मिळाली, तुमच्या नातलगांची साथ मिळाली, अटलजींची भेट इतक्यात कधी आपली झाली होती? अगदी 3 महिन्यांपूर्वी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यावेळी त्यांना त्यांच्या कविता ऐकवल्या, त्यांच्या डोळ्यात एक वेगळं तेज आणि चेहऱ्यावरती अमाप आनंद दिसून आला आणि हा माझ्यासाठी
अत्यंत सोनेरी क्षण होता. त्यांच्या आजूबाजूच्या आप्तेष्टांनीही आम्हाला बोलून दाखवलं की आज साहब बहुत खुश आहे. खरं आहे, आणि त्यांची त्यांचा हाच आनंद असाच कायम राहावा हीच तमाम भारतवासियांची इच्छा असेल. तुम्ही आलात आणि अटलजींच्या कवितांबद्दल आणि अटलजींबद्दल इतकं दिलखुलासपणे बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जाता जाता एक त्यांची कविता आणि छान तुम्ही त्याला दिलेली चाल ऐकायला आवडेल. जरूर, धन्यवाद. Hey.